नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। सुरुवातीलाच एक अतिशय दिलासादायक बातमी, पावसाची प्रतीक्षा होती आणि येत्या 24 तासात मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे। मान्सूनला यंदा 3 ते 4 दिवस उशीर झाला आहे। हर्णे, नगर आणि गोंदिया या मार्गे मान्सून राज्यात दाखल झाला आहे आणि पुढच्या 24 तासात राज्याच्या सर्व भागात तो दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मान्सूनपूर्व पाऊस राज्याच्या अनेक भागात दाखल झाला आहे, पण खास करून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात मान्सून आता सर्वत्र दाखल होतो आहे। आज 13 जून रोजी महाराष्ट्रामध्ये मान्सून अजूनपर्यंत बहुतांश भागामध्ये दाखल झालेला आहे। कोकणामध्ये हर्णे, मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आणि विदर्भामध्ये गोंदियापर्यंत याची घोडदौड सुरू झालेली आहे। येत्या 24 तासामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा उर्वरित भाग इथं तो संपूर्ण कवर होईल आणि येत्या 24 तासामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्र कवर करणार आहे। आणि आज सकाळी झालेल्या 8:30 नोंदणीनुसार रत्नागिरीच्या 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। आणि येत्या 4 ते 5 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तिकडे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये पानांचे कुऱ्हे या भागात गेल्या 3 दिवसांपासून चांगला पाऊस पडतो आहे, त्यामुळे या भागातला बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे। दरम्यान आज उद्या सर्व शासकीय कार्यालय सुरू ठेवा। एक या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत सगळ्या पीडित लोकांना आपापल्या गोष्टींची दखल घेण्यासाठी, त्याची नोंद करण्यासाठी, नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आदेश काढलेले आहेत आणि त्यासाठी ही सर्व कार्यालयं उघडी ठेवण्याच्या, सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आणि त्यामुळे नुकसान भरपाईसाठी कार्यालयं सुरू राहणार आहेत आणि याचा एक मोठा फायदा हा रत्नागिरी आणि रायगड या निसर्ग वादळग्रस्त जिल्ह्यातल्या लोकांना होऊ शकतो। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आज आणि उद्या सर्व शासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत रायगड आणि रत्नागिरीत। जिल्हाधिकाऱ्यांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम जो आहे 2005 त्या अधिनियमाला अनुसरूनच हे आदेश आहेत। विशेषतः ज्या पद्धतीने निसर्ग चक्रीवादळाने 2 तालुक्यांमध्ये मंडणगड, दापोली या 2 तालुक्यांमध्ये खूप नुकसान केलंय, या नुकसानीची पाहणी झाली, मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी जाहीर केलेले आहेत आणि सगळी जी रक्कम आहे यातली बरीचशी रक्कम ऑलरेडी आलेली आहे रत्नागिरीच्या ट्रेझरीमध्ये आणि त्यामुळे आता नुकसानग्रस्त जे आहेत त्यांचे तातडीने पंचनामे करायला लागणार आहेत आणि पंचनामे करून शासकीय जो आदेश आहे त्या आदेशानुसार त्यांना जे मदत मिळणार आहे त्याचं बिलं करणं, ती बिलं ट्रेझरीतून मंजूर करायची लागणार, ती मंजूर रक्कम परत बँकांच्या म्हणजे मार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करायची आहे आणि हे सगळं तातडीने करायचं आहे। त्यामुळे आज आणि उद्या कार्यालय सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत आणि बँकेंना पण म्हणजे विशेषतः बँका ज्या आहेत, संबंधित बँका ज्या बँकांमध्ये या भागातल्या नुकसानग्रस्तांची खाती आहेत त्या बँकांच्या व्यवस्थापनाला पण आदेश देण्यात आलेले की तुम्ही बँका
सुरू ठेवल्या पाहिजेत आणि असं जर केलं नाही तर त्या अधिनियमातल्या तरतुदीनंतर केलं नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दिनेश, अतिशय महत्वाचा असा हा निर्णय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे आज आणि उद्या रत्नागिरीतली सर्व कार्यालयं सुरू राहणार आहेत आणि निसर्ग चक्रीवादळानं जे नुकसान झालं आहे त्याचे तातडीनं पुढची कारवाई करण्यासाठी, लोकांना त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये मदत तातडीनं पोहोचवण्यासाठी याचा अतिशय उपयोग होणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्राच्या दोन मोठ्या नेत्यांची आज संध्याकाळी भेट होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी 5:30 भेटणार आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीवर हे दोघे चर्चा करतील. नुकसानग्रस्तांना त्वरित शासकीय मदत मिळावी अशी मागणी करणारं निवेदन फडणवीस उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. दादरच्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी या दोनही नेत्यांमध्ये भेट आणि बैठक होणार आहे. मुळात पुढच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी वेळ आहे का, अशा प्रकारचा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारला केला आहे. काँग्रेसला सरकारमध्ये योग्य स्थान नाही. विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट आहे आणि युवक हिताच्याबद्दल निर्णय घ्यायला सरकारला वेळ लागतो. नेमकं कोणत्या मंत्र्याचं ऐकायचं हा विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, असे काही टोले तर काही चिमटे आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून काढले आहे. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्याकरता आता तरी निर्णय घ्या असंही आग्रही म्हणणं आशिष शेलार यांनी मांडलं आहे. शिवसेनेला खोचक टोला मारताना सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र द्रोही ठरवू नका असंही शेलार म्हणाले. राज्य सरकारने अंतिम वर्षातील परीक्षेच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे या शैक्षणिक वर्षामध्ये करोना ग्रॅज्युएट्स अशी बिरुदावली डोक्यावर लागलेले नवीन युवक निर्माण होतील का ही आमच्या मनात शंका आहे. विद्यार्थ्यांचं हित आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य याची भूमिका ही राज्य सरकारची योग्य, पण शैक्षणिक आरोग्याबद्दलची चिंता करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर खरपूस टीका केली. तिकडे नांदेडच्या गोदावरी नदीमध्ये हजारो मासे मृतावस्थेत सापडले आहेत. नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या गोवर्धन घाटाच्या, या गोदावरी नदीचा जो गोवर्धन घाट आहे, या गोवर्धन घाटाच्या जवळ नदीपात्रात आज सकाळी हजारो मासे मृतावस्थेत आढळले. मासे मरण्याचं नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही, पण गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडलं जातं. पालिकेनं तब्बल 17 नाले गोदावरी नदीत सोडलेले आहेत. या सगळ्यातून येणारं सांडपाणी इथे मिसळलं जातं, त्यामुळे पाणी दूषित होऊन मासे मेले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. मत्स्यतज्ज्ञांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पथक नदीच्या घाटावर दाखल झालं. या पथकानं सगळी पाहणी केली. नदीतील पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण महामंडळानं तपासणीसाठी घेतले आहेत. नदीमध्ये सांडपाणी तर मिसळलेलं आहेच, पण याशिवाय मासे मरण्याचं नेमकं कारण काय हे शोधण्याचं कामसुद्धा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी करणार आहेत. मासे पकडण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर झाला असावा आणि त्यामुळे हे मासे मेले असावेत अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. आणि यासाठी, याची तपासणी करण्यासाठी मेलेले काही मासे फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत आणि या फॉरेन्सिक विभागाच्या अहवालानंतरच यातल्या आणखीन काही गोष्टी कळू शकतील. निसर्ग चक्रीवादळानं कोकणाचं खूप मोठं नुकसान झालं. कासवांचं गाव म्हणून उदयाला आलेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास गावाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसल्याचा आता समोर आलाय. 95% नुकसान झालंय वेळासचं. वादळानंतरचा खास ग्राउंड झिरो रिपोर्ट पाहूयात. कासवांचं गाव म्हणून वेळासला ओळखलं जाते. जागतिक पर्यटन केंद्र म्हणून वेळासचे आता जगाच्या नकाशावरती नोंद झालेली आहे. मात्र याच वेळासला आता निसर्ग चक्रीवादळाचा
चांगलाच फटका बसलेला आहे। या ठिकाणचे ज्या बागा आहेत ते सगळ्या बागा नेस्तनाबूत झालेल्या आहेत। कासवांचं गाव म्हणून जगाच्या नकाशावर आलेलं आहे। या गावातलं जे पर्यटन आहे या पर्यटनाला अनेक पर्यटक पसंती देत आहेत। या ठिकाणचं नैसर्गिक पर्यटन म्हणून जगाच्या नकाशावरती पाहिलं जातं आहे। या पर्यटन केंद्राला अनेक लोक येऊन भेटी देत आहेत। याच ठिकाणी कासव महोत्सव भरतो। दरवर्षी या ठिकाणी कासव महोत्सव होतो। हजारो लोक या कासव महोत्सवाला भेटी देतात। मात्र असं असलं तरी आता कुठेतरी या समुद्र किनाऱ्याला निसर्ग चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे। त्यामुळे या गावातल्या जैवविविधतेला आणि या कासव महोत्सवाला या गावातल्या फटका बसलेला आहे। आणि या ठिकाणी जे अभ्यासक येतात त्या लोकांनासुद्धा आता या ठिकाणी येऊन अभ्यास करणंसुद्धा आता शक्य होणार नाही। या गावातलं जे निसर्ग सौंदर्य होतं ते निसर्ग वादळांनी सगळं नस्तनाभूत केलं आहे। या ठिकाणच्या कासव महोत्सवालासुद्धा चांगलाच फटका बसला आहे। या लोकांच्या बागा तर उद्ध्वस्त झाल्यात, मात्र या ठिकाणचं जे कासवांचं जे जनजीवन होतं ते सुद्धा आता विस्कळीत झालं आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, वेळास, रत्नागिरी। पुढ्यात आणखीन एका बातमीकडे। दादरच्या शिंदेवाडीमध्ये एक मनोरुग्ण एका गच्चीवर चढून खालती उडी मारण्याची धमकी देत होता। 3 मजल्यापेक्षाही उंच ही टेरेस होती। 4th मजल्यावर चढून हा माणूस धमकी देत होता की मी आता खालती उडी मारतो आणि जीव देतो। मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी एकत्रितपणे इथे पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन केलं। ही व्यक्ती एक पोलीसच असल्याचं कळतं आहे। या व्यक्तीला रेस्क्यू करण्याआधी खालती गाद्या आणि फ्लोटर्स टाकण्यात आले होते। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, नेमका काय हा सगळा प्रकार? मिलिंद, आज सकाळी दादर शिंदेवाडी परिसरामध्ये एक 3 मजल्याची इमारत आहे, त्याच्या टेरेसवर, टेरेसच्या छज्जावर, म्हणजे हा व्यक्ती मनोरुग्ण होता आणि तो नुसतं टेरेसवरनं उडी मारेल अशी धमकी नव्हता देत, तर तो टेरेसच्या खालच्या छज्जावर उतरला होता। त्याच्यामुळे एकच घबराट पसरला होता त्या भागामध्ये। त्यामुळे फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं आणि हा पोलीस वसाहतीचा भाग आहे असं दिसतं, कारण हा जो मनोरुग्ण आहे तो स्वतः पोलीस असल्याचं कळतंय। फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि जवान तिथे पोहोचले, त्याला खाली उतरवण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले। व्हिडिओ मधनं पण आपण दाखवू शकतो की फायर ब्रिगेडच्या जवानांनी एक रणनीती आखली, खाली गाद्या, फ्लोटर्स, कारण तो खाली समजा पडला असतं त्याला मार लागू नये यासाठी फ्लोटर्स आणि गाद्या टाकण्यात आल्या। त्यानंतर मग या माणसाला रेस्क्यू करण्यात आला स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने। सुदैवानं या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाहीये, पण आपण अनेकदा असं बघतो की हा व्यक्ती मनोरुग्ण होता, पण अनेकदा काही मनोरुग्ण नसतानाही अशा पद्धतीने धमकी देण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रत्येक वेळेला फायर ब्रिगेडला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत या सगळ्यांना रेस्क्यू करावं लागतं। मिलिंद, स्वाती तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। अहमदनगर मनमाड महामार्गावर राहता शहराच्या जवळ 2 मालवाहू ट्रकचा अतिशय भीषण असा अपघात झाला। या अपघातामध्ये राजस्थान इथला ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर क्लीनर गंभीररीत्या जखमी झाला आहे। राहता शहराच्या जवळ महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की उभा असलेला ट्रक थेट डिव्हायडरच्या वर जाऊन चढला आणि धडक देणाऱ्या राजस्थानच्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला। या भीषण अपघातात राजस्थानहून जो ट्रक येत होता त्या ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर क्लीनर जखमी झाला आहे। 5:05 हा अपघात झाला। तिकडे गडचिरोलीमध्ये सुद्धा एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। गडचिरोलीमध्ये कार आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीररीत्या जखमी आहेत। अहेरीवरून चंद्रपूरला उपचारांसाठी जाणाऱ्या कारला लगाम गावाच्या जवळ ट्रकनं जोरदार धडक दिली। यात 1 जण जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत दोघांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। मध्यरात्री नाशिक रोड भागातील सुंदरनगर पोलीस चौकीच्या समोरच्या वस्तीमध्ये काही टबाळखोरांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली। या हल्ल्यामध्ये 30 ते 40 घरं आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या ठिकाणाची पाहणी केली। वाले किलो।
मध्ये असलेल्या काही घरांवरही हल्ला करण्यात आला विनाकारण. घराच्या दरवाजे, खिडक्या, फर्निचर, बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी, गाड्या या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. नाशिक शहरात काल मध्यरात्री काही गावगुंडांकडनं या संपूर्ण परिसरामध्ये हल्ला करण्यात आलेला आहे आणि या घटनेनंतर स्वतः या शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी या भागाची पाहणी केलेली आहे. नागरिकांना दिलासा देण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जात आहे. मात्र आता या गावगुंडांवर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नागरे पाटील सर आहेत. सर, काय नक्की घटना घडली आहे, कशामुळे हा सर्व हल्ला झाला आहे? काल मध्यरात्री इथला एक मारुती वाल्मिक घोरपडे या म्हणजे ही सगळी यात बरेचसे मायनर मुलं पण आहेत, हे सगळ्यांनी रात्री 1:45 दरम्यान इथं धिंगाणा केलेला आहे आणि ते सगळे 5 आरोपी त्यातले अटक केलेले आहेत आपण. आणि जी काही लोकांमध्ये थोडीशी भीती आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन केलेली आहे, निश्चितपणे इफेक्टिव्ह कारवाई यामध्ये होईल. सर, खरं तर या व्यक्तीविरोधात या स्थानिक नागरिकांनी यापूर्वी तक्रार दिली मात्र पोलिसांकडनं कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा एकदा त्यांनी ही मजल इथपर्यंत लोकांच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत गेलेली आहे असा आरोप त्यांनी केला. साधारण 1 वर्षापूर्वी इथं एक रेपची कंप्लेंट मायनर 2 मुलांच्या बाबतीत होती. त्याच्यात आता ही मायनर असल्यामुळे आपण त्यांना योग्य पद्धतीनं जी लहान मुलांच्यावर कारवाई केलेली ती केलेली होती, पण पुढची आता बघूयात आपण काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन यांच्यावर घेता येईल, कारण यांच्या वयाचा इश्यू आहे बराच. धन्यवाद. हे होते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील. त्यांनी संपूर्ण पथकासह या संपूर्ण भागाची पाहणी केलेली आहे, नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलंय. मात्र आता या गावगुंडांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, त्यांना जेरबंद करणं गरजेचं आहे, तेव्हाच या नागरिकांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळणार आहे. हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळे, News18 लोकमत, नाशिक. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता वारीला जाऊयात, कारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आज आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे. 5:05 श्रींच्या पादुकांची विधिवत महापूजा करण्यात आली आणि आता काल्याचं कीर्तन कधीच सुरू झालंय. साधारण अर्ध्या तासाने कधीही माऊलींच्या पालखीचा प्रत्यक्ष प्रस्थान सोहळा होईल. माऊलींची पालखी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोळी म्हणजेच देऊळवाड्यात विसावणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे आळंदीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, तर या पालखी सोहळ्यात केवळ निवडक वारकरी सहभागी होणार आहे. आज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे. 2 दिवसांपूर्वी इथे काही नागरिक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आल्यानं मंदिराच्या बाजूचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याबरोबरच संपूर्ण आळंदी शहरसुद्धा निर्जंतुकीकरण त्याचं करण्यात आलं आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकले यांनी. माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज आहे. आपण बघतो की कशा पद्धतीने इथे आळंदीमध्ये निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. मंदिराच्या आतसुद्धा अशाच पद्धतीने ही नियोजन केलं गेलं. 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्येच आजचा सोहळा पार पडणार आहे. 4 ते 8 दरम्यान मुख्य सोहळा आहे आणि त्यामुळे काळजी प्रशासन घेत आहे. 144 कलम लागू आहे. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला, मात्र त्याआधी आरोग्य विभागाने इथे प्रादुर्भाव होऊ नये कोरोनाचा त्याची काळजी म्हणून असं पूर्ण आळंदी शहर आज पहाटेपासूनच निर्जंतुकीकरण करायला सुरुवात केली आणि त्यामुळे इथे जे काही आज सोहळ्याला उपस्थित असणार आहेत त्यांच्या साठीचा हा सगळं आरोग्य विभागाने घेतलेली काळजी आपल्याला बघितल्याचं दिसत आहे. पुढील निखिल करंदीकरचा गोविंद वाकडे, News18 लोकमत, आळंदी. तिकडे मुंबईमध्ये वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला मोठा उत्सव न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्तांच्या बैठकीमध्ये हा ठराव एकमतानं संमत करण्यात आला. भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार नाही, जत्रासुद्धा होणार नाही, ती रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी कार्तिकी एकादशीला मोठा सोहळा होईल असं वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराच्या ट्रस्टींच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं.
तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. अनलॉक वन सुरू झाल्यापासून सर्वच लोकांची गर्दी अनेक ठिकाणी दिसते. या गर्दीमध्ये पॉझिटिव्ह पेशंट, संशयित पेशंट आणि होम क्वारंटाईन पेशंट ओळखणं कठीण होत चाललंय. अशा पेशंटची ओळख पटली तर इतर नागरिक त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवू शकतात. शिवसेना नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला तब्बल 10,000 वॉटरप्रूफ टॅग तयार करून दिले आहेत. हे टॅग लावल्यानंतर शिक्के मारणं बंद करता येईल. हे एकदाच वापरता येणारे टॅग आहेत, तसंच त्यांच्याशी छेडछाडसुद्धा करता येणार नाही. हे तीन प्रकारचे टॅग असून लाल रंगाचा टॅग हा पॉझिटिव्ह पेशंटसाठी आहे, जे रुग्ण संशयित असतील त्यांना केशरी रंगाचा टॅग आणि होम क्वारंटाईन असतील त्यांच्यासाठी पिवळ्या रंगाचा टॅग असणार आहे. चेन्नईमध्ये एका 97 वर्षीय ज्येष्ठ महिलेनं कोरोनावर यशस्वीपणे मात केली. कोरोनावर मात करून कृष्णमूर्ती या महिलेला घरी सोडण्यात आलं. 30 मे रोजी ही महिला कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर महिला कोरोनामुक्त झाल्यानंतर आज सगळ्या ऑफिसच्या स्टाफनं टाळ्यांच्या गजरात या वृद्धेचं अभिनंदन केलं आणि तिला शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे कोरोनावर निश्चितपणे मात करता येते. फक्त मनात जिद्द ठेवा आणि काही गोष्टींचं पालन करा. मास्क वापरा, हात वारंवार धुवा, गरम पाणी प्या. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.